नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूजमध्ये आपले स्वागत। तू आमदार कसा होतोय बघतोच, तुला पाडतोच। खासदार समर्थकांचा घोरपणाना पाडण्याचा सोशल माध्यमातून इशारा। काल तासगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितराव घोरपडेंच्या उमेदवारीचे संकेत दिले। त्यानंतर खासदार संजय पाटील यांचा व कमळ चिन्हाचा फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। सदर व्हिडिओतून अजितराव घोरपडेंना पाडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच त्यांचे नाव न घेता दिलाय। खासदार संजय पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी सदर व्हिडिओचा स्टेटस ठेवलाय। त्या व्हिडिओत अजित पवारांच्या आवाजाची क्लिप आहे। तुला दाखवतोस, तू आमदार कसा होतोय बघतोच, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर ठरवलं तर कसा आमदार होतोय बघतोच, असे बोललेला हा व्हिडिओ आहे। यात खासदार संजय पाटलांचे फोटो आहेत। खासदार संजय पाटील यांचे समर्थक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमात फिरवत आहेत। तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो, अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। तासगाव कवटेमंगळमधून खासदार संजय पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत। त्यासाठी त्यांनी वातावरण निर्मितीही केली, कवटेमंगळात जाऊन शक्ती प्रदर्शनही केले आहेत। एका बाजूने खासदारांनी घोरपडेंना मदत करण्याचे जाहीर केले तर दुसऱ्या बाजूने पत्नीला उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पत्नीलाच उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील दिसत आहे। त्यामुळे कवटेमंगळ मतदारसंघात काय होणार, भाजप कुणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।